तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। दरवर्षी शिवजयंतीच्या दिवशी भव्य मिरवणूक निघते। यंदा कोरोना प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले। त्यातच मिरवणुकीला परवानगी नसल्याने कार्यकर्ते नाराज झालेत। राज्यात रेल्वे वाहतूक सुरू झाली आहे, शाळा कॉलेजेस सुरू झालेत, एवढेच नव्हे साहित्य संमेलनालाही परवानगी मिळाली। त्या पार्श्वभूमीवर शिवजयंती मिरवणुकीला परवानगी का नाही असा सवाल निखिल सासे, मनोज खोडके आणि कैलास देशमुखांनी उपस्थित केलाय। पूर्वी 5 पिढ्यांपासून जुने नाशिक जेथे पारंपरिक शिवजन्मोत्सवाचा उगम झालेला आहे सर्व प्रकारे, त्या तिथून जे मिरवणूक काळात मिरवणूक निघत असते ते मिरवणुकीला राज्य शासनाने 11 तारखेच्या JR नुसार बंदी घालण्यात आलेली आहे। तरी माझी राज्य शासनाला ही विनंती आहे की जी आमची लोककला आहे, जी महाराजांच्या काळापासून चालत आली आहे, जे आमचे 5 पिढ्यांपासून आम्ही जे मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर करतो, मुले असो, लहान मुले असो किंवा बाकीच्या आपल्या आया बहिणी असो, आम्ही सर्व मिळून हे प्रात्यक्षिक सादर करतो आणि या लोककलेला आज एक प्रकारे सरकारने मारलेली चपराक आहे। तर सरकारला एवढीच विनंती असेल की मिरवणुकींना परवानगी देऊन आम्हाला आमची लोककला सादर करण्याकरता त्यांनी कोणत्याही प्रकारचे निर्बंध लादू नये। महाराष्ट्र शासनाने शाळा चालू केल्या, कॉलेज चालू केले, थिएटर चालू केले, मॉल चालू केले, बिअर बार चालू केले, रेल्वे स्टेशन चालू केले। रेल्वे स्टेशन तर हजारो लाखोंनी गर्दी असते, मॉलमध्ये गर्दी असते, मग तिथं कोरोनाचा अडचण नाही का? तरी ही शिवजयंती ही हिंदूंची अडवणूक असावी असं कदाचित एक जनतेमध्ये हा मेसेज जातो आहे। महाराष्ट्र शासनाने खास करून मुख्यमंत्र्यांनी जे शिवसेनेचं सरकार आहे, जे हिंदूवादी सरकार आहे, त्यांनी याची दखल घेऊन हा निर्णय मागे घ्यावा आणि शिवजयंती जल्लोषात साजरी करण्याची व सोशल डिस्टन्सिंग पाळून तो जास्तीत जास्त प्रमाणात कसा साजरा करावा असे आदेश द्यावे अशी महाराष्ट्र नवनवन सेनेच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत। या शासनाने असे काही निर्बंध लादलेले आहे की महाराजांच्या पुतळ्याच्या आसपास फक्त 10 लोक असायला पाहिजेत किंवा 20 लोक असायला पाहिजेत। आम्हाला या शासनाची लाज वाटते आणि या शासनाचा म्हणजे निषेध किती करायचा याच्या पलचे पलीकडे आहे। आणि या शासनाचे जे कार्यक्रम आहे, साहित्य संमेलन असो किंवा अजून कुठला तरी कार्यक्रम असो, हे 1500 लोकांमध्ये साजरे होतात। आणि ज्या महापुरुषाने हिंदुत्वासाठी राजांसाठी आयुष्य वेचलं, अर्थातच माननीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि यांचे सुपुत्र आज मुख्यमंत्री पदावरती आहेत, हिंदुत्वाची कास आम्ही सोडली नाही म्हणून असे सांगतात, अशी टिमकी वाजवतात। आणि आज हिंदुत्वासाठी ज्यांनी अखंड जगापुढे आदर्श निर्माण करून दिला असे माननीय आमचे छत्रपती राजे यांच्या जयंतीसाठी जे निर्बंध लागले याबद्दल असंतोष निर्माण झालेला आहे। याचा उद्रेक होऊ शकतो, शिवप्रेमी रस्त्यावर उतरू शकतात, याची शासनाने गंभीर दखल घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे हा त्यांचा प्रश्न आहे, पण नाशिकची परिस्थिती भयानक कडे वाटचाल करते। येताच आता शिवाजी महाराजांच्या नावाचा जप करणाऱ्या सरकारने शिवजयंती कार्यक्रमावर निर्बंध आणावेत हे योग्य नाही अशी भावना या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखळे, नाशिक।